मारता एनटी मध्ये 400 पार असे जेपी नड्डा यांनी आवाहन केलं. चंदीगडच्या निकालावर बोला. जेपी नड्डा यांना माझं आव्हान आहे की भारतीय जनता पक्ष या देशामधल्या निवडणुका कशा पद्धतीने जिंकताय हे चंदीगडच्या महापौर पदाच्या निवडणुकीने दाखवून दिले. सुप्रीम कोर्टने तुमचं एवढं वस्त्रहरण करून सुद्धा तुमचा खोटारडेपणा, तुमच्या चोऱ्या लांड्या लवाड्या निवडणुकीतल्या उघड करून सुद्धा तुम्ही 370 पार वगैरे ज्या काही घोषणा करताय ती लोकशाहीची थट्टा आहे. याचा अर्थ तुम्ही 370 जागा जिंकण्यासाठी यंत्रणा आधीच ताब्यात घेतली आहे, पण आम्ही ती होऊ देणार नाही. जे पी नड्डा काल इतकंच म्हणालेले नाहीयेत. जे पी नड्डांनी काल त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलंय पदाधिकाऱ्यांना की साधेपणानं जगा. आपण पाहिलं असेल की 50 लाखाचं घड्याळ वापरू नका, महागड्या गाड्यातून फिरू नका असं आवाहन केलंय का? सामान्य माणसात जाताना श्रीमंतीचा थाट दाखवू नका, म्हणजे मोदी करतात तसं गरिबीचं ढोंग करा, बेढोंग करा, म्हणजे राडोचं घड्याळ वापरू नका. 100% भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या हातामध्ये महागडी घड्याळ आहेत. 90% भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते परदेशी गाड्यांतून फिरतात आहेत की नाही हे नड्डांनी सांगावं. नरेंद्र मोदींच्या खिशाला जो पेन आहे त्याची किंमत 25 लाख रुपये आहे. मोदींच्या हातातल्या घड्याळाची किंमत काढा. मोदींचा सूट 10 ते 15 लाखाचा, मोदींचं विमान ज्या विमानातून मोदी फिरतात ते खास मोदींसाठी घेतलेलं 20,000 कोटीचं विमान, हा मोदींचे सगळे मित्र हे अब्जाधीश, कोणी गरीब नाही, चहा विकणारा कोणी नाही त्याच्यामध्ये. तेव्हा जे पी नड्डा यांनी हे ढोंग बंद केलं पाहिजे. भारतीय जनता पक्षानं निवडणुकीच्या तोंडावरची ढोंगबाजी आहे ती बंद करून गरिबांना जे हवं आहे, तुम्ही एका बाजूला शेतकऱ्यांवर गोळ्या झाडता, शेतकऱ्यांच्या हत्या करता, या महाराष्ट्रामध्ये गरिबीची थट्टा उडवता, या महाराष्ट्रामध्ये आमदार खासदारांना 50-50 कोटींना विकत घेऊन सरकार बनवता, हा आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला आपल्या कार्यकर्त्यांना सांगताय की महागड्या गाड्या वापरू नका, महागडी घड्याळं वापरू नका. जरा आपल्या कार्यकर्त्यांच्या मनगटाकडे जरा फोटो काढा सगळ्यांचे, व्हिडिओ, आणि लोकांना दाखवा म्हणजे कोण कशी महागडी घड्याळं वापरतायत. घड्याळ वापरणं गुन्हा नाही, कदाचित त्यांना भीती वाटत असेल घड्याळांची आणि म्हणून त्यांनी पवारांचे घड्याळ काढून घेतला.